नमस्कार. आपण ही जी मालिका करणार आहोत ह्याच्यामध्ये प्रामुख्याने भारतीय राज्यघटना, राज्यघटनेतल्या ज्या सामान्य लोकांना माहिती नाहीत अशा काही गोष्टी आणि राज्यघटना कशी बनवली गेली त्या संदर्भातल्या काही गोष्टी, असा एक सामान्यतः अभ्यासासाठी उपयुक्त पडेल आणि काहीतरी वेगळा प्रकार तुम्हाला त्याच्यातून ऐकायला मिळेल, तर असं काहीतरी आपण इथं करणार आहोत. तर साधारणतः कल्पना अशी आहे की भारताची राज्यघटना कशी तयार झाली आणि त्यातली काही मार्गदर्शक तत्व, ह्या सगळ्याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती इथं घेणार आहोत. तर आता जो पहिला जो भाग असणार आहे, सरासरी आपले 10 मिनिटाचे भाग असणार आहेत, तर त्यातला जो पहिला भाग आहे तो घटना बनवण्याची पार्श्वभूमी, पार्श्वभूमी म्हणजे एकदम मागे आपण जाणार आहोत. म्हणजे जसं आहे की ब्रिटिशांचं राज्य आपल्यावर आलं आणि तिथून आपल्याकडं कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रसी हा प्रकार हळूहळू वाढीला लागला, तर असं आपल्याला वाटतं. तर तो प्रकार आपण घेणार आहोत की ब्रिटिश राज्याच्या आधी आमच्याकडं राज्यपद्धती होत्या की नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं, विशेषतः आंग्लविद्याविभूषित जे लोक आहेत त्यांना असं वाटतं की ब्रिटिशांचं राज्य येण्याच्या पूर्वी आपल्याला राज्यकारभारातलं काही माहीतही नव्हतं. विशेषतः माउंटेंगी चेम्सफोर्ड रिफॉर्म ह्या नावाने जे काही आपल्याला सुधारणा मिळाल्या होत्या त्यात तर त्यांनी स्पष्ट म्हटलं की तुम्हाला आम्ही राज्य करण्याच्या योग्यतेचं बनवू, म्हणजे याचा अर्थ आमचे पूर्वज हे राज्य करण्याच्या योग्यतेचे नव्हते का? आणि मग प्रश्न असा पडतो की भारतातले एक महान तत्त्वज्ञ, ऋषितुल्य व्यक्तिमत्व ते आर्य चाणक्य, त्यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे तो अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ आहे. अर्थात ते अर्थशास्त्र म्हणजे मिअर ट्रान्सलेशन त्याचं इकॉनॉमिक्स असं होणार नाही आहे. त्यांनी त्याच्यामध्ये अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स ह्याचं मिश्रण केलेलं त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. आणि एवढा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. हा ग्रंथ जेव्हा लिहिला गेला तेव्हा इंग्लंड नावाचं राष्ट्र पण अस्तित्वात नव्हतं, तर त्यावेळेला हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांचे पूर्वसुरी म्हणजे चाणक्यांच्या आधीची जी मंडळी आहेत त्यांनी पण राज्य यंत्रणेवरती बरंचसं लिखाण केलेलं आहे. राज्यकारभाराच्या पद्धती आहेत, असंख्य गोष्टी ह्या ठिकाणी आपल्याकडं होत्या पण ह्या पूर्वापार चालत आलेल्या होत्या. आधुनिक काळामध्ये ब्रिटिशांनी आपल्याकडं ह्या संसदीय लोकशाहीचा पाया घातला असं म्हटलं जातं. आणि मग आपण आता बघणार आहे तो विकास कसा कसा होत गेला. आता सगळ्यात पहिला जो मुद्दा येतो यातला तो म्हणजे ब्रिटिशांना अखंड भारत एकदम मिळालेला नाही, त्यांचं राज्य टप्प्याटप्प्याने व्हायला सुरुवात झाली. जसं त्यांचा प्रत्यक्ष जो राज्यकारभाराचा प्रकार झाला तो झाला बंगाल प्रांतामध्ये. विशेषतः आपण जी प्लासीची लढाई म्हणतो तिथून ब्रिटिश साम्राज्याचा पाया घालायला सुरुवात झाली. हे 1757 साल येतं. त्यानंतर हळूहळू तिकडं सुरुवात झाली. आता हा जो काही कालखंड येतो साधारणतः 14वं शतक संतानाचा, तिथपासून युरोपमध्ये रेनिसान्स म्हणजे प्रबोधनाची सुरुवात झाली होती आणि राज्य यंत्रणेविषयी वेगवेगळे प्रयोग हे तिथं करणं आवश्यक वाटत होतं. ब्रिटिशांनी ही जी त्यांच्याकडची परंपरा आहे ती आपल्याकडे उतरवली आणि आपल्या राज्यघटनेबरोबर किंवा आपल्या राज्यकारभारामध्ये त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून बघितले. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला ब्रिटिश आपल्याला जे काही देत आहेत त्याला नाव दिलेलं आहे सुधारणा. म्हणजे याचा अर्थ आधीची गोष्ट वापरून बघायचे आणि मग नंतर त्याच्यात काहीतरी परिवर्तन करायचे. आता ब्रिटिशांनी सुरुवातीचं जे राज्य त्यांचं इथं सुरू झालं होतं ते साधारणतः 1760 आसपास त्यांचं प्रत्यक्ष, म्हणजे जरी लढाई जिंकले असले तरी सुरुवातीच्या काळामध्ये पूर्णपणे राज्य त्यांचं नव्हतं. दुहेरी शासन व्यवस्था वगैरे असं करत करत त्यांनी हळूहळू राज्यकारभारामध्ये प्रवेश केला. साधारणतः ह्यावेळेला ब्रिटिशांची युद्ध ही बऱ्यापैकी फ्रेंचांबरोबर चाललेली आहेत आणि मग एक मोठी आंतरराष्ट्रीय घटना आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ब्रिटिश आणि फ्रेंचांच्या युद्धात फ्रेंच हे जिंकू शकले नाहीत, ते पूर्ण हरले असं नाही, परंतु जो तह केला त्या तहामध्ये ब्रिटिशांनी फ्रेंचांना अमेरिका सोडायला लावली आणि या रीतीने उत्तर अमेरिकेतून फ्रेंचांच्या वसाहती आहेत त्या ब्रिटनला ताब्यात द्यायला लागल्या. आता जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष युद्ध करू शकत नाही त्यावेळेला म्हटलं जातं प्रॉक्सी वॉर, म्हणजे छुपयुद्ध. आणि मग फ्रेंचांनी ह्या छुपयुद्धाचा आश्रय घेतला आणि अमेरिकेची राज्यक्रांती झाली. लक्षात ठेवा, अमेरिकेचं स्वातंत्र्ययुद्ध म्हणून मी जे काही इतिहासात आम्ही शिकतो ते अमेरिकेचं स्वातंत्र्ययुद्ध नाही आहे. म्हणजे जे रेड इंडियन लोक आहेत त्यांनी युरोपियन लोकांना हाकलून दिलं आणि स्वतंत्र झाला तर तसं नाही आहे.
फक्त ब्रिटिशांचा म्हणजे इंग्लंडमध्ये राहणाऱ्या ब्रिटिशांचा अमेरिकेवरचा कंट्रोल गेला, बाकी ब्रिटिश वगैरे मंडळी तिथंच आहेत. ह्याला ते अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध म्हणतात. पण त्यामुळे झालं काय की सुमारे 200 वर्ष अमेरिकेचे रिसोर्सेस वापरायची सवय इंग्लंडला लागली होती, त्याच्यावर आता मर्यादा आल्या. आणि मग इथं कंपनीवाले म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही भारतामध्ये राज्य विकसित करत होती. अमेरिका गेली तर भारतावर आपला ताबा आला पाहिजे. आणि पुढं ही केस व्हायला नको की जसं अमेरिकेतल्या इंग्रजांनी इंग्लंडमधल्या इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवलं तसं उद्या भारतात असं काहीतरी होईल. आणि म्हणून पार्लमेंटनी कंपनीच्या राज्यकारभारावर नियंत्रण आणायला सुरुवात केली आणि त्यासाठी कायदे तयार केले. याला वेगवेगळी नावं आहेत, रेग्युलेटिंग ॲक्ट, पिट्स इंडिया ॲक्ट, चार्टर ॲक्ट, असे कायदे आहेत. आणि ह्या टप्प्याटप्प्याने मग शेवटी असं ठरवलं की दर 20 वर्षांनी चार्टर म्हणजे सनद जी आहे राज्यकारभार करायची ती तुम्हाला देण्यात येईल, दर 20 वर्षांनी रिन्यू करणार. आणि ह्या पद्धतीमध्ये प्रत्येक वेळेला काही सुधारणा ह्या कंपनीच्या कारभारामध्ये त्यांनी दिल्यात. पण शेवटी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते चार्टर ॲक्ट, म्हणजे असा असतो की कंपनी भारतात राज्य करेल, कोणाच्या वतीने करणार आहे तर ऑन बिहाफ ऑफ क्राऊन, म्हणजे याचा अर्थ इंग्लंडच्या राजाच्या वतीने कंपनी भारतावर राज्य करणार आहे. आणि हे वेगवेगळे ॲक्ट आपल्याकडे येत राहिले. आणि मग स्वातंत्र्यवीर सावरकर ज्याला म्हणतात ते म्हणजे भारताचं पहिलं स्वातंत्र्ययुद्ध, आणि ब्रिटिश लोक म्हणतात शिपायांचं बंड, म्युटिनी ऑफ सिपॉय, हे घडलं. ह्याचा सगळ्यात जास्ती फायदा कोणाला झाला असेल तर तो आहे ब्रिटिश पार्लमेंटला. त्यांनी ह्याचाच वापर करत राज्य आपल्या हातात घेतलं. म्हणजे आमच्या दृष्टीने इंग्रजांचंच राज्य होतं आणि इंग्रजांचंच राज्य राहिलं, पण ब्रिटिश पार्लमेंटच्या दृष्टीने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य गेलं आणि ब्रिटिश पार्लमेंटचं राज्य आमच्यावर आलं. आता यंत्रणा कशी काम करत होती बघा. ब्रिटनची पार्लमेंट आहे म्हणजे ब्रिटनची संसद आहे, त्या संसदेमध्ये एक व्यक्ती असणार आहे, त्याचं नाव असणार आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट, ह्याला आपण ट्रान्सलेशन करतो भारतमंत्री. तर भारतमंत्री इथं राहणार आहे. भारतमंत्री हा इंग्लंडमध्ये असणार आहे, त्याच्या वतीने त्याचा प्रतिनिधी जो भारतात असणार आहे त्याला नाव दिलं गेलं व्हाईस रॉय. तुम्ही बघितलं असेल तर पोर्तुगीज मंडळीसुद्धा गोव्यामध्ये वगैरे जे होती ते विजरई म्हणायची, तर कदाचित हाच करप्टेड वर्ड असला पाहिजे, कोणाचं नक्की माहीत नाही, पण व्हाईस रॉय. आणि मग व्हाईस रॉय भारतात राहणार आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट इंग्लंडला असणार. मग व्हाईस रॉयसाठी काउन्सिल म्हणजे मंत्री परिषदसारखी परिषद ही व्हाईस रॉयच्या मदतीला असणार, आणि अशी एक प्राथमिक रचना भारतात झाली. आता 1818 मराठ्यांचा पराभव झालेला आहे आणि यावेळेला जवळजवळ 2/3 भारतावरती ब्रिटिशांचं राज्य हे आलेलं आहे. आता ब्रिटिशांचं राज्य हे जे भारतावर आहे हे वेगवेगळ्या टप्प्यात आहे, म्हणजे जिथं प्रत्यक्ष ब्रिटिश अंमल आहे असं राज्य, आणि जिथं अप्रत्यक्ष म्हणजे जी प्रिन्सली स्टेट आहेत संस्थानं म्हणतात त्यांना, तर ते संस्थानांच्या अंतर्गत राज्य. म्हणजे तुम्हाला जसं माहिती असेल तर निजाम, हैदराबादचा निजाम जो म्हणतो तो एक संस्थानिक आहे, ह्याच्यावर ब्रिटिशांचा कंट्रोल असणार आहे, परंतु ह्याच्या प्रजेबरोबर जे डील आहे ते त्याचंच असणार आहे. मग अशी जी आहे ती संस्थानांमध्ये असणारी प्रजा. आणि साताऱ्याचं राज्य होतं जे ब्रिटिशांनी खालसा केलं, छत्रपती प्रतापसिंह राजे होते, त्यांचं राज्य खालसा केलं. म्हणजे आता सातारा हे प्रिन्सली स्टेट न राहता हे प्रत्यक्ष ब्रिटिशांच्या अंमलाखालती आलं. तर अशा पद्धतीमध्ये लॉर्ड डलहौसी यांनी जे काही खालसा धोरण आणलं होतं, डॉक्ट्राईन ऑफ लॅप्स म्हणतात, तर त्याप्रमाणे डलहौसीनी बराचसा भारत एकत्रित केला. आता चांगलं वाईट वेगळी ते तो वेगळा मुद्दा आहे, पण त्यावेळेला प्रत्यक्ष ब्रिटिशांच्या अंमलाखालती आणला होता. आणि मग एक जटिल अशी राज्य यंत्रणा ह्या ठिकाणी उभी राहिली होती. ही सगळी सोय होती. म्हणजे उदाहरणार्थ ब्रिटिशांचे जे प्रांत आहेत ते प्रांत कशाच्या आधारे केले गेले होते, त्याचं उत्तर सोपं आहे की प्रत्येक ठिकाणी त्यांनी फॅक्टरी उघडली होती. अजूनही आम्हाला लक्षात येत नाही, शत्रूवरती खूप लक्ष ठेवणं आवश्यक असतं. ब्रिटिश लोक गोडाऊन म्हणत नव्हते, शब्द काय वापरायचे, फॅक्टरी. त्या फॅक्टरीमध्ये एम्पायर तयार व्हायचं त्यांच्या. आम्ही अजूनही सांगतो ब्रिटिशांनी वखार उघडली, ती वखार नाही आहे ती फॅक्टरी आहे. एनिवे तर मग मुंबईची फॅक्टरी आहे, तर मुंबईच्या इंग्रजांनी जेवढा प्रदेश जिंकला तो बॉम्बे प्रेसिडेन्सी,
बंगालमध्ये जेवढा जिंकला गेला तो बंगाल प्रॉव्हिन्स ही, म्हणजे ह्या पद्धतीमध्ये त्यांनी प्रांतांना नावं दिली होती. आणखीन जाता जाता विषय नाही पण तरी सांगतो, एडन हा बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होता. नकाशामध्ये शोधा एडन नक्की कुठं आहे, एडनचं आखात आहे आणि ते एडन कुठं आहे हे शोधा, आश्चर्याचा धक्का बसेल. ती एडन हा बॉम्बे प्रॉव्हिन्सीचा एक भाग होता आणि तो 1935 सालापर्यंत बॉम्बे प्रॉव्हिन्सीचा भाग होता. आश्चर्याचा धक्का बसेल, पण आज जो पाकिस्तानात भाग आहे, सिंध नावाचा प्रांत आहे, तो अख्खा सिंध प्रांत हा बॉम्बे प्रेसिडेन्सीचा पार्ट होता 1935 पर्यंत. तर ब्रिटिशांनी जे प्रांत केले होते ते प्रांत त्यांनी रँडमली केले होते, त्याच्यामध्ये कुठची अशी सुनियोजित अशी यंत्रणा नव्हती. मग हळूहळू करत मग प्रांतांचं सरकार, मग सेंट्रल गव्हर्नमेंट, असे प्रकार त्याच्यामध्ये यायला सुरुवात झाली. आणि मग भारतीय लोकांना पण आता काउन्सिलमध्ये घेतलं गेलं पाहिजे, अर्थात हे ब्रिटिशांना स्वतःहून करावं वाटलं नाही. आम्हाला वाटतं ब्रिटिश आम्हाला शिकवत आहेत, पण तसं नाही आहे. त्याची कारणं अशी आहेत की 1857 साली जो उठाव झाला होता किंवा राष्ट्रीय स्वातंत्र्य युद्ध झालं होतं, ह्या युद्धानंतर ब्रिटिशांची जी महत्त्वाची थिअरी होती की आंग्लविद्याविभूषित म्हणजे इंग्लिश शिकलेला, शासकीय नोकरीमध्ये असणारा आणि इंग्लिश न्यूजपेपर वाचणारा हा जो वर्ग तयार होईल तो ब्रिटिशांशी कायम एकनिष्ठ राहील. आणि ही थिअरी लॉर्ड मेकॉले ऑनवर्ड्स ही थिअरी चालू होती. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये एक जबरदस्त मोठा क्रांतिकारक झाला, आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात, वासुदेव बळवंत फडके. हे आंग्लविद्याविभूषित होते, शासकीय सेवेमध्ये होते आणि असं असताना त्यांनी उठाव केला. ही कुठेतरी ब्रिटिशांच्या थिअरीला बसणारा धक्का होता. आणि मग ब्रिटिशांना असं वाटायला लागलं की देअर मस्ट बी अ डायलॉग बिटवीन सिटीझन्स अँड रुलिंग पार्टी. हे जे नागरिक आहेत त्यांच्यात आणि आमच्यात एक संवाद साधला गेला पाहिजे. नागरिकांनाही असं वाटलं पाहिजे की आपण पण राज्यकारभारामध्ये सहभागी होतो आहे. आणि मग त्यासाठी म्हणून निवडणुका वगैरे वगैरे प्रकार चालू झाले. आणि मग आपल्याला माहिती आहे राजकारण चालू झालं की आपल्यामध्ये भांड्या लागतातच, म्हणजे डिव्हाइड अँड रूल ही पॉलिसी पुढं आणायचीच होती. आणि मग ह्यासाठी म्हणून ब्रिटिशांनी आता योजना चालू केल्या. त्यांच्या पॉलिसीमध्ये बराच मोठा फरक झालेला आहे. म्हणजे 1905 सालापर्यंत ब्रिटिशांच्या दृष्टीने मुस्लिम हे शत्रू म्हणून गणले जात होते, कारण 1857 उठावाच्या वेळेला मुसलमानांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात उठावात सहभागी झाले होते आणि म्हणून ब्रिटिश त्यांना जवळ करत नव्हते. पण नंतर पॉलिसीमध्ये चेंज झाला आणि मग त्यांनी मुसलमानांचं तुष्टीकरण हा प्रकार चालू केला, पण नाव दिलं होतं गोंडस नाव आहे सेक्युलरिझमचं. मग त्याच्यात एक शब्द टाकला गेला अल्पसंख्य, मायनॉरिटीज, आणि त्याखाली त्यांनी सुरुवात केली. त्याचा एक उत्तम पुरावा मिळतो आपल्याला, तो म्हणजे मोर्ले मिंटो रिफॉर्म्स, मोर्ले मिंटो सुधारणा. ह्या जेव्हा सुधारणा दिल्या गेल्या तेव्हा मुस्लिम लीगनी मागणी केली होती आणि त्यानुसार मतदानासाठी विभक्त मतदारसंघ हा प्रकार दिला गेला. म्हणजे एकाच वॉर्डमधून एक ओपन कॅटेगरीचा उमेदवार येणार आणि एक मुस्लिम रिझर्व येणार. तर असे हे विभक्त मतदारसंघ ही द्यायला सुरुवात झाली. आणि एवढं करून काउन्सिलमध्ये आम्हाला काय अधिकार होते, तर मोर्ले मिंटो रिफॉर्म्समध्ये आम्हाला काउन्सिलमध्ये अधिकार मिळाले. भारतीय लोकांना किती वंचित ठेवलं होतं अधिकारापासून त्यावेळेला बघा. अधिकार काय दिले होते, तर प्रश्न विचारायचा अधिकार दिला होता. पण हे प्रश्न पण मर्यादित स्वरूपातच विचारता येणार. फॉरेन पॉलिसी म्हणजे परराष्ट्र धोरण किंवा लष्कर ह्या संदर्भातले प्रश्न तुम्हाला विचारता येणार नाही. डिफेन्स आणि फॉरेन पॉलिसीमध्ये विचारता येणार नाहीत, बाकी तुम्ही प्रश्न विचारू शकता. पण ब्रिटिशांनी आपल्या हातात एक खास अधिकार ठेवला होता, तो म्हणजे नकार अधिकार, व्हेटो पॉवर, ही त्यांनी आपल्या हातात ठेवली होती. पण आम्हाला निदान पार्लमेंटमध्ये त्यांच्या काउन्सिलमध्ये तोंड उघडायला तरी मिळालं, हे मोर्ले मिंटो रिफॉर्म्सचं वैशिष्ट्य आहे. हळूहळू आम्ही अपग्रेड, ब्रिटिशांच्या दृष्टीने आम्हाला ते अपग्रेड करत होते. आम्हाला राज्यकारभारामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न चालला होता, अर्थात हा प्रयत्न हा फारसा यशस्वी झाला नाही असं म्हणावं लागेल. पण ब्रिटिश मात्र आम्हाला बरंच काही दिल्यासारखं दाखवत होते. परंतु संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने ही एक चांगल्या रीतीने सुरुवात होती की हळूहळू आमच्या लोकांना पार्लमेंटरी पॉलिटिक्स कसं असतं याची ओळख व्हायला सुरुवात झाली होती. आज या भागामध्ये आपण इथंच थांबणार आहोत. उद्याच्या भागामध्ये मॉन्टेग्यू चेम्सवर्ड रिफॉर्म आणि 1935 कायदा ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहे. आपल्याला हे भाग आवडले असतील
तर नेहमीचं तुम्हाला यूट्यूबवरचे डायलॉग माहिती आहेत की सबस्क्राईब करा. पण मी एवढंच सांगणार नाही, तुम्ही इतरांना दाखवा. कारण हा जो तुम्ही अभ्यास करणार आहात, तो भले राजकारणाचा अभ्यास असेल, भले तो सेवा परीक्षा म्हणजे MPSC UPSC सारख्या परीक्षा असतील, किंवा शाळा महाविद्यालयातल्या परीक्षा असतील, ह्या सगळ्यासाठी उपयुक्त असेल. मी जी बाजू सांगतो आहे ती सामान्यतः पुस्तकातली आहेच, पण त्या व्यतिरिक्त थोडंसं बाहेरचंही ज्ञान मी याच्यामध्ये देत आहे. आणि त्यामुळं आपल्या अधिकाधिक मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवावा अशी नम्र विनंती. धन्यवाद.